देशात वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथे भंडारा जिल्हा काँग्रेस समितीतर्फे 5 एप्रिल 2022 ला महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शहरातील हुतात्मा स्मारक ते त्रिमूर्ती चौकापर्यंत लॉंग मार्च काढण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध नोंदवित मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशामध्ये 2014 पासून मोदीजींची सरकार आहे आणि प्रत्येक दिवस असं आहे की रोज रोज महागाई वाढत आहे. 2014 पूर्वी त्याने जर छोट्या घोषणा केल्या होत्या महागाई बेरोजगारीवरती, पण खऱ्या अर्थानं महागाई एवढी वाढली की जवळपास 3 महिने आता महागाई त्यांनी रोखल्या गेली होती. कारण त्या 5 राज्यातल्या निवडणुका होत्या आणि निवडणुका संपल्याबरोबर एवढी महागाई वाढली, पेट्रोल डिझेल गॅस खाद्यतेल असोचे औषधी सिमेंट लोहा हे सामान्य लोकांना घराचं बांधणंसुद्धा कठीण होऊन गेलेलं आहे आणि साधारण माणसाला औषधीसुद्धा घेणं कठीण झालेलं आहे. पेट्रोल डिझेलचे प्रवाससुद्धा करणं कठीण झालेलं आहे. आमच्या ज्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे की जे गॅस 350-400 रुपये होता त्यावेळेस भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराजची उभा द्या होत्या स्मृती इराणीजी यांनी आंदोलन करायच्या आणि पण आज त्या 1000-1100 रुपये भाव झाल्यानंतर त्या गुप्प बसलेल्या आहेत आणि त्यांचा निषेध करण्याकरता आज महिलांनी चुलीवरती स्वयंपाक केलं, गॅसचे हंडे त्यांनी प्रत्यक्ष दाखवलेले आहेत आणि या अशा सरकारचे हल्ला कुठेतरी त्यांचे डोळे झाक झालेले आहेत. डोळे उघडण्याकरता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या निदर्शनानुसार आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात आज महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे 1 ते 7 एप्रिलपर्यंत सगळीकडे आंदोलनं सुरू आहेत आणि याचा एक परिपाक म्हणून आज या जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनयूसीआर सेवा दल, काँग्रेसच्या अन्य घटक पक्षांच्या वतीने आज हा आंदोलन ज्या ठिकाणून हुतात्मा स्मारक ज्या हुतात्म्यांनी ज्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं त्याग केलं पण हा देश विकायला काढण्याचं काम या देशाच्या संविधान बदलवण्याचं काम या देशातली पापी मोदी सरकार करत आहे आणि त्यांना कुठेतरी आजचा युवक थांबणार नाही या कुठेतरी म्हणून आम्ही या हुतात्मा स्मारकामधनं आज रॅली काढलेल्या. त्या भर उन्हामध्ये आमचे लोक सहकार्य केले आमच्या लोकांनी आणि अर्थाने यावरून दिसून येतं की जनता संतापली आहे मोदीजींच्या विरोधात आहे आणि त्यामुळे आज उन्हासुद्धा लोक आमच्या सोबत होते, आमचे कार्यकर्ते सोबत होते. आम्हाला हे विचारायचं आहे की जो पेट्रोल डिझेल गॅस चे भाव जे गगनाला पोहोचवले आहे आणि आमच्या कुटुंबाच्या आणि महिलांचा बजेट बिघडलेला आहे. 2014 पासून त्यांची सरकार आलेली आहे तर ते 2014 पासूनच महागाई वाढवत चालले आहेत आणि जी स्मृती इराणी होती जेव्हा त्यांचे 460 रुपये सिलेंडर होता तेव्हा त्यांनी आमच्या सरकारला बांगड्या म्हणून हायर दिलं होतं. तर आज महिलांवर ही पाडी आली आहे की आम्ही पंतप्रधानांना आम्ही पण सुद्धा बांगड्या नाकात हा हायर म्हणून पाठवू आणि जेव्हा आमची सरकार होती तेव्हा मोदी सरकार पंतप्रधान नव्हते तेव्हा ते बोलले होते की या सरकारला महागाईचा मसुद्धा समजत नाही. तर आता ही मोदी सरकार कुठे झोपलेली आहे ही मेलेली आहे जो त्यांना समजत नाही की एवढी महागाई वाढलेली आहे आमच्या मजूर वर्गांच्या महिला भगिनींच्या बजेट कोलमडला आहे म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो. या सरकारचं करायचं काय खाली लोकांवरती पाय या सरकारचं करायचं काय खाली लोकांवरती पाय. अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक सुभाष भाऊ कोटेचा भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य तथा प्रोटोकॉल समिति प्रमुख. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर
पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।